हे गाइस वेलकम टू फूड बुक। तर आजच्या व्हिडिओमध्ये आई आपल्याला दाखवणार आहे बोंबील फ्राय करायची योग्य पद्धत। स्टार्टिंग फ्रॉम मॅरिनेशन टू फ्राईंग आई आपल्याला इन डिटेल माहिती देणार आहे। सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला इन फ्युचरही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आता पटकन व्हिडिओला स्टार्ट करूया। सो आई मग आता तू किती बोंबील घेतली आहेस इथे? 10 बोंबील आहेत। मीडियम साईज आहेत ना? हो, लहान मोठे आहेत, छोटे 11 दाखवते, लहान आहेत, मोठा आहे। ओके, आणि हे धुवून घेतलेत ना आता? हो, स्वच्छ करून एकदम। किती वेळा धुतेस? 5 तरी धुवायला पाहिजे, त्यांचा वास पूर्ण गेला पाहिजे। ओके ठीक आहे, मग आता फर्स्ट आपल्याला काय करायचंय? आता मी हा लिंबू आहे ना, हा लिंबू पिळणार आहे। आणि अर्धा लिंबू घेतलायस ना? हो, अर्धा लिंबू घेतलाय। मग 10 बोंबीलसाठी अर्धा बस झाला लिंबू। जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकला तरी चालतो, पण मी आता अर्धा घेतलाय। त्याला किती वेळाने पाणी सुटायला स्टार्ट होईल? आता लगेच थोड्या वेळाने, 2-5 होईल। थोडा लिंबू कमी कमी वाटतोय मला, मी आणखीन जरा अर्धा लिंबू घेते। लिंबू जितका जास्त तितका चांगला असं ना? हो, लिंबू म्हणजे त्याचा वास वगैरे जातो, पाणी असतं त्याच्यामध्ये, पाणी निघून जातो। फ्राय केल्यावर पण छान लागत ना? आणि लिंबू वगैरे पाणी निघून गेल्यावर चांगले कुरकुरीत होतात, फ्रेश होतात। पाणी राहिलं तर ते नरम राहतात ना, कुरकुरीतपणा येत नाही त्याला। पाणी काढून टाकायला आणि चवीसाठी पण लिंबू टाकायला। आता मी मीठ लावणार आहे। मीठ किती टाकते? मीठ असं आता थोडं अंदाजाप्रमाणे टाकायचं। बाकी माशांपैकी ह्यांना कमी लागतं ना बोंबलाला मीठ? ओके, थोडा वेळ ठेवूया त्यांना, मीठ लागू दे व्यवस्थित, मग पाणी काढून टाकूया। पाणी काढून टाकायचं। आता हे बोंबील मगाशी मी ठेवले होते, हे लिंबू आणि मीठ लावून त्याला किती पाणी सुटले बघा। हे पाणी आता काढून टाकायचंय, सगळं पाणी निघून, सगळं पाणी आता काढून टाकायचंय आपल्याला। मग इतकं पाणी गेल्यावर परत मीठ लावायची गरज असते? नाही, मीठ नाही, परत नाही लावायचं, खारट होणार। हे सगळं मी आता बोंबलातलं पाणी काढून घेतलंय आणि आता ह्याला मी कोथिंबीर आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहे। किती चमचे टाकलीस? 2 चमचे। 2 चमचे, छोटे 2 चमचे टाक। हा लाल मसाला आहे ना, तो थोडासा टाकणार। जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा, कारण आपण जे पीठ तयार करणार आहोत ना त्याच्यात पण थोडा मसाला टाकावा लागतो, म्हणून ह्याला थोडा लावायचा। आणि बोंबीला युजली बाकी माशांपेक्षा कमीच मसाला लागतो ना? हो, थोडा मसाला कमीच लागतो। आता ही 5 ठेवणार आणि मी फ्राय करायला घेणार। आता मी बोंबलासाठी पीठ तयार करते। मग हे कोणतं पीठ घेतलं? तांदळाचं आपण? हे तांदळाचं पीठ आहे, हा बारीक रवा आहे, तो थोडा टाकते मी। आई, हे आपण पूर्ण रव्यामध्ये नाही बनवत ना? नाही, कारण तेलामध्ये रवा सुटतो। आणि हा मसाला आहे। मसाला किती टाकते? मसाला हा थोडा टाकायचा, जास्त पण नको, कारण बोंबलाला आपण लावलेला आहे मसाला। मी मिक्स करून घेते। पिठाचा कलर एकदम पण पांढरा नको आणि एकदम पण लाल नको, थोडा लाल होईपर्यंत मसाला टाकायचा, थोडासा लालसरपणा। हा, थोडासा लालसरपणा, बस काळपट लाल नाही पाहिजे। हा नाही, हा एवढा मसाला पुरेसा। आणि बोंबलाला मोस्टली आपण कमी मसाला लावतो, कारण की नाही तर तो मसाला जास्त होतो ना। हा, म्हणून पिठात पण जास्त नाही टाकायचा, जास्त मसाले लागतात।
मीठही नाही टाकले ना आपण पिठात? पिठात मीठ नाही, बोंबलाला मीठ लावलंय तेवढंच. झाला हा मसाला आपला तयार. आता मी बोंबील फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये तेल टाकते. बोंबलाला जरा जास्तच तेल लागतं. हा बोंबलाला जरा जास्त तेल लागतं. चांगलं तापलं पाहिजे, पण तेल गरम झालं पाहिजे, चांगलं कडकडीत तापलं पाहिजे, वाफा आल्या पाहिजे, त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बोंबील टाकायचं ना. तेल गरम होतंय तोपर्यंत मी बोंबलाला दोन्ही साईडनी पीठ लावून घेते. जसे दोन्ही साईडने छान पीठ लावून घ्यायचंय ना त्याला, दोन्ही साईडने चांगलं दाबून असं दाबायचं त्याचं, चांगलं त्याला चिकटलं पाहिजे पीठ. रव्याने थोडा क्रिस्पीनेस पण येईल ना. लावून सगळं पाणी निघून गेलं ना, पूर्ण पाणी बोंबील आता तेल तापलेलं आहे. आता हे मी परतणार आहे, पलटी करणार आहे. आता हे तयार झाले, आता मी काढून घेते. तेल असं गाळून घेतेस का तू? साईडला करायचं तेल, तेल गाळून घ्यायचंय आणि मग काढायचे. ॲज यू कॅन सी आपले बोंबील आता रेडी झालेत आणि ते छान क्रिस्पी पण दिसत आहेत. सो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही पण या अशा पद्धतीने तुमच्या घरीही बोंबील बनवून बघा. अँड डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. टिल देन भरपूर खा पण हेल्दी खा. स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय बाय.